सिल्लोड तालुक्यात सुरू असलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदीतील अनियमितता आणि भ्रष्टाचार सुरू असून या प्रकारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. याबाबत अनुसंधान संस्थांचे सदस्य मकरंद कोडे यांनी सहाय्यक निबंधक तालुका कार्यालयाला निवेदन दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून रब्बी हंगामातील पीक घरात पडला असून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतमाल घरातच पडून असल्यानं या वर्षीच्या खरीप पिकासाठी शेतकऱ्याकडे हातात पैसे नाहीयेत. केंद्र सरकारच्या आदेशानं सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली आहे. आदेश केंद्राचे असताना राज्य सरकारची कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहाय्यक निबंधकाच्या यंत्रणेमार्फत काम करत आहे. परंतु या यंत्रणेकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक आणि अडवणूक होतीये. शेतकऱ्याची कुठलीही तमा न बाळगता व्यापारी आणि दलालांकडून कापूस खरेदी केला जातोय. 20 दिवस होऊनही सामान्य शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जात नाहीये. या प्रकरणाकडे ना अधिकारी लक्ष देत आहेत ना लोकप्रतिनिधी. शासकीय यंत्रणेने आगामी खरीपाचा हंगामाचा विचार करून शेतकऱ्याचा कापूस त्वरित खरेदी करावा या संदर्भात शेतकऱ्यांना काही अडी अडचणी येत असल्यास संपर्क करण्याचं आवाहन मकरंद कोरडे यांनी केलंय. बाजारपेठा बंद असल्यामुळे त्याला शेतीमालाची विक्री करता येत नाही. शेतीमालाची विक्री करता येत नसल्यामुळे त्याच्याकडे पैसा नाही आणि अशा वेळी समोर आलेला 2020 खरीप हंगामात बी बियाणे खत खरेदीसाठी त्याच्याकडे पैसा उपलब्ध नाही. परंतु केंद्र सरकारने याच्यावर मार्ग काढून सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली आहे. सीसीआयची कापूस खरेदी करताना यंत्रणा मात्र राज्य सरकारची यंत्रणा राज्य सरकारची आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सहाय्यक निबंधक कार्यालय ह्या या दोन यंत्रणा मिळून सीसीआयची कापूस खरेदी करत आहे. परंतु या यंत्रणांना शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबींशी काही घेणे देणे नाही. या यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक करण्यात येत आहे, अडवणूक करण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस नोंदणीप्रमाणे आणि योग्य क्रमाने घेण्यापेक्षा त्यामध्येच कुठल्याही मुलाहिजा न बाळगता व्यापारी दलाल अशा लोकांचा कापूस खरेदी केला जातो. त्यामुळे 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी सामान्य शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेतला जात नाही, कापूस खरेदी केला जात नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि राज्य सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयशी ठरल्याचं मला यातून दिसून आलं आहे. या संदर्भात मी आज सहाय्यक निबंधक सिल्लोड यांना एक अर्ज दिला आहे की तुम्ही या प्रकाराकडे लक्ष घालून चौकशी करा. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही याप्रमाणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवली पाहिजे, त्यांची अडवणूक थांबवली पाहिजे. एमसीएन न्यूज अमोल नगरे सिल्लोड.